बैनर पाहता सुरेख असा मैदान आणि आजच्या दिवसामधला पहिला सामना संघ टॉस जिंकणारा उमरोळी संघ प्रथम शतरक्षण स्वीकारलं आणि बॅटिंग साठी आमंत्रित करणारा हा वाकडी संघ मैदानामध्ये स्ट्राइक साठी अति जमदाडे आणि नॉन स्ट्राइक साठी अविनाश पाटील ही जोड़ी मैदानामध्ये पाहायला मिळते। ओपनिंग बॉलर या ठिकाणी उमरोळी संघाचा हा पावर प्लेचा षटक आहे। सात षटकांचे सामने पनवेल तालुक्यातील ही मोठी स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते। या ठिकाणी भरपूर मोठे मॅचेस पाहायला मिळाले परंतु सात षटकांचे सामने आजपर्यंत कुठे पाहायला मिळाले नाहीये। मोरब्याच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात। काल 5 च्या सुमारास पहिला पूर्ण काल सत्र संपला होता। आज किती वाजता संपणार याची चर्चा आहे परंतु मॅच जरी अर्धा तास लेट झाली असेल तरीही मॅच 5:30 च्या सुमारास संपली जाणार आजचा दिवस। चला मॅच स्टार्ट। पंचांचा इशारा आतापर्यंत येत नाहीये। ओपनिंग जोड़ी मैदानामध्ये गेलेली आहे। करण मडवी पहिले गोलंदाज या ठिकाणी चांगला अनुभव क्रिकेट मध्ये बऱ्याच वर्षे रुजलेला नरेश मडवी पंचांचा इशारा येतोय। मॅच स्टार्ट होत आहे। नरेश मडवींचा हा अभ्यास आहे। त्यानंतर निखिल मडवी या ठिकाणी उपस्थित दोघांचाही मनापासून आणि मनपूर्वक आभार शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना। मॅच स्टार्ट होते। गोलंदाज यावेळी करण मडवी गोलंदाजी करणार। षटकामधला पहिला चेंडू फेकणार। तत्पूर्वी पंचांचा आतापर्यंत इशारा येणार याची वाट पाहतो। सिग्नल येते। हा पंचांचा इशारा मॅच स्टार्ट। यावेळी गोलंदाज आपण चर्चा केली। करण मडवी अतिश मडवी यावेळी पहिला चेंडू खेळणार। वा बॅटचा किनारा ऑफसाइड पॉइंट कव्हर का चांगली मजबूत होती। चेंडूला अडकवणं मात्र मुश्किल आणि यावेळी पहिल्या चेंडूवर चांगला समाचार चौकार। पहिल्या चेंडूवर अतिशने चांगला धनका दिला चौकार ठोकला। यावेळी गोलंदाज करण दुसरा चेंडू फेकणार पंचांच्या डाव्या हाताकडून। यावेळी दुसरा चेंडू सुरेख चेंडू अपील जोरदार। अपीलामध्ये जोराचा आवाज होता विश्वास कमी होता। दुसरा चेंडू संपला कुठल्याही प्रकारची रन संख्या नाही आहे। स्कोर तसाच थांबलेला दिसतो। कांचन पालकर आमचे या ठिकाणी गुणलेखक आहेत। बऱ्याच वर्षाचा अनुभव या गुणलेखकामध्ये। त्यांचा स्कोर जर बुक बघितला तर इतर स्कोरर बुक वेगळाच असतो। यावेळी सुरेख चेंडू कवरच्या वरून चेंडू खेळला। चेंडूला अडकवणं मात्र मुश्किल। चेंडू यावेळी फरार होतो। दुसरा चौकार। कर मिळाला 8 ही धावसंख्या। 3-2-3 चेंडूचा खेळ समाप्त। यावेळी करण गोलंदाजी करतो परंतु अतिशय यावेळी जमदाडेला अडकवणं मात्र मुश्किल। चौथा चेंडू सुरेख होता। टप्पा अतिशय सुरेख होता। विकेट किपरने चेंडूला गॅदर केलं आणि पुन्हा चेंडू गोलंदाज यावेळी करण मडवीकडे येतो। सुरेख गोलंदाज संघाचा पहिला गोलंदाज आहे। अनुभवी बऱ्याच वर्षाचा अनुभव। फक्त 4 चेंडू संपलेले दिसतात। धावसंख्या 8। सुरेख यावेळी लेट लाईट मात्र चांगली पकडली। सत्यवान काकडे सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आमचे पंच नावाजलेले पंच आहेत गाजलेले पंच आहेत बरेच वर्ष रुजलेले आहेत तेही त्यांचंही आगमन होत आहे। दरम्यान यावेळी जर विचार केला 5 चेंडूंचा खेळ समाप्त। संघाची धावसंख्या फक्त 8। उरलेला ह्या षटकामधला लास्ट चेंडू शेवटचा चेंडू। आता मात्र लेंथ लाईन भटकलेला दिसतो। पंचांचा इशारा व्हाईट। 1 धाव मिळते एक्स्ट्रा। टोटल धावसंख्या 9। व्हाईटच्या स्वरूपामध्ये 1 एक्स्ट्रा मिळते। 2 चौकार आले ते अतिशने पहिली सुरुवात मात्र चांगली केली। ती पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता। दुसरा चेंडू डॉड आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार नंतर 2 चेंडू लगातार डॉड त्यानंतर 1 व्हाईट। 9 ही धावसंख्या। मग संदेश शळके या ठिकाणी आमचे ऑपरेटरचं काम पाहतात। कालपासून चांगली ते चांगले मार्गदर्शन करत असताना समालोचकांना आणि आजही चांगला मार्गदर्शन करणार। शेवटचा चेंडू षटकामधला या ठिकाणी करण गोलंदाजी करणार। यावेळी चांगली जागा पकडली मात्र अतिशला मात्र रोखणं मुश्किल। चेंडू यावेळी फरार होतं। पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाकडी संघाची धावसंख्या बिनबाद 13 ही धावसंख्या।
चला पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर करणने कळण मडवीने गोलंदाजी केली आहे। 13 धावा खर्च केला, एक ही विकेट त्याला प्राप्त झाला नाही। गुणलेखक यावेळी चर्चा कंचन पलकरची आम्ही सातत्याने करत राहू, त्यांचा स्कोर बॅग कधीतरी त्या स्कोर बॅगचे फोटो घेऊन यूट्यूबवर किंवा टाकत राहा, कारण त्यांचा स्कोर बी वेगळा असते। समोर 3 ते 4 पेन त्यांच्या समोर असतात, आउट कशा प्रकारचा असतो, व्हाईट कशा प्रकारचा असतो, नोबॉल कशा प्रकारचा, त्या प्रकारचे त्यांचे कलर पेनाचे कलर असतात। आता येणारा नवीन गोलंदाज यावेळी प्रतीक माळी, नवीन गोलंदाज, दुसरा संघाचा गोलंदाज, अतिशय चांगला संघाच्या संघनायकाने निर्णय दिला, गोलंदाजी चांगली झाली पाहिजे, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केले आहेत करण मडवीने। आणि प्रतीक माळी यावेळी दुसरे गोलंदाज आमच्या अतिथी कक्षामध्ये, नरेश मडवी एक अनुभव क्रिकेटर, संघाचे कोच आणि त्यावेळी एक जुने कालचे कंचन पलकर, बळीची मला सातत्याने आठवण येते। आणि एक हरी वाजाचे वशा असतील, त्यानंतर असे जे जुने प्लेयर होते त्यावेळी आम्ही समालोचक करायचो, त्यावेळी मजा असायची। शेताच्या बांधावर आम्ही कॉमेंट्री केलेली आहे। यावेळी सुरेख फटका, चांगली दिशा दिली आहे फलंदाजानं, लोंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडकवला गेला, एक धाव मिळते फलंदाजाने। या ठिकाणी अमिश पांडेने खाता खोलला, संघाची धावसंख्या पोचवली 14 वर। येणारा नवीन गोलंदाज यावेळी प्रतीक मालीला चांगली गोलंदाजी करावी लागेल। सनी आलेला आहे, बघा त्यांच्या माध्यमातून स्कोरर कॉमेंट्रीवाले लाईववाले डीजेवाल्यांना जेवणाची चांगली व्यवस्था आहे। आज शुक्रवारी सनी तुझी मेजवानी चांगली असेल, कारण काल गुरुवार होता, साईबाबाचा दिवस होता, लोक पदयात्रा करतात, पायवारी करतात, 9 दिवसामध्ये साईबाबाला पोहोचतात, परंतु आज शुक्रवार। दरम्यान नवीन गोलंदाज सुरेख चेंडू यावेळी दिशा दिली, कव्हर मात्र मजबूत होता, चेंडू यावेळी फरार होणार की नाही चर्चा, परंतु तोपर्यंत फलंदाज यावेळी अतिशय जमदाड्याने 2 धावा पूर्ण केल्या। अति जमदाड्याची धावसंख्या टोटल जर पाहिली तर 3 चौकार आणि डबलच्या मदतीनं या ठिकाणी 14 या धावसंख्येवर खेळतो। संघाची धावसंख्या टोटल यावेळी पोहोचलेली आहे ती म्हणजे 16 धावसंख्या। सचिन फडके यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यानंतर प्रकाश मेस्त्री ख्यातनाक कलाकार, ख्यातनाक गायक आणि हार्मोनियमचे रायगडचे बादशाह, तुम्ही जर या ठिकाणी असाल या स्टेजवर आपलं स्वागत। दरम्यान प्रतीक माळी नवीन गोलंदाज, दुसरा आहे सुरेख चेंडू, यावेळी बॅट फुटवर येणारा चेंडू होता, जोरदार अपील होती, परंतु कुठल्याही प्रकारची रन नाही, विकेट की पर्च मागे असणारा शत्रक्षणने त्या चेंडूला गॅदर केलं, तोपर्यंत चेंडूची समाप्ती, टोटल धावसंख्येचा विचार केला या आतापर्यंत 16। प्रतीक माळी एक जबरदस्त गोलंदाज आहे, पंचांच्या डाव्या हातापासून गोलंदाजी करतो। प्रतीक माळीने 3 चेंडूंचा खेळ केला, आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलेल्या दिसतात। यावेळी सुरेख चेंडू बॅटवर येणारा चेंडू होता, डायरेक्ट हिट, परंतु फलंदाजी यावेळी सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये मौजूद, एक धाव मिळते, टोटल धावसंख्याचा विचार केला। आता मात्र या अविनाश पाटील हा स्ट्राईकसाठी येणारा फलंदाज आहे, 17 ही धावसंख्या। कंचन पलकर मैदानाच्या बाहेर पहा, झाडी दिसते झाडाच्या खाली, सकाळी 9-10 सुमारात थंडी असते, तर नक्की जर तुम्ही 12 वाजले तर गरमी चालू होते, आणि गरमीच्या नंतर यावेळी झाडाच्या खालची होणारी सावळी, तो आनंद देणारा वेगळा वातावरण असतो। सत्यवान काकडे तुमचं मनापासून आभार, सचिन फडकेंचं आगमन तुमचंही मनापासून आभार। दरम्यान यावेळी गोलंदाज प्रतीक माळी आपलं 5वं चेंडू फेकणार। सुरेख यावेळी सुरेख फटका, चेंडूला अडकवणं मात्र मुश्किल, 2 फिल्डरच्या मधून गॅप, सुंदर फटका, चौकार मिळते फलंदाज यावेळी अविनाश पाटील यांच्या बॅट मधना। आलं सुंदर चेंडू, यावेळी चेंडूला गॅप, सुलेक्शन मात्र मजबूत, अविनाश पाटील यावेळी चेंडू अडकवला गेला आहे, 2 धावा पूर्ण केलेली आहेत, 2 शतरक्षण चेंडूच्या मागे धावे होते, परंतु 2 धावा पूर्ण केल्या, आणि 2 धावा यावेळी अविनाश पाटीलची धावसंख्या टोटल 7, संघाची धावसंख्या पोहोचली 23 वर। आणि यावेळी जर विचार केला, दुसरं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद दोन्ही संघात दोन्ही प्लेयरच्या मध्ये साझेदारी मात्र मजबूत होते, 23 या धावसंख्येची, 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या 23।
अपने नर अलाउंसमेंट कर रेकॉर्ड अपने सर्वे समोर आम जाहिर करना आहोत। तत्पूर्वी नवीन तीसरा गोलंदाज अपने पहाय मिलते उमरोली संघाचा ऋतिक माली या वे नवीन गोलंदाज येतो। तीसरा गोलंदाज पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करणार। 12 चेंडूंचा खेळ संपला, आतापर्यंत 24 चेंडूंचा खेळ बाकी, संघाची धावसंख्या टोटल 23 आणि फलंदाज आतिश हा 3 चौकाराच्या मदतीने खेळतो। दरम्यान यावेळी अविनाश 5 धावसंख्येवर 7 धावसंख्येवर खेळतो, 3 चेंडूंचा सामना केला। यावेळी स्ट्राईकसाठी आतिश जमदाडे गोलंदाज ऋतिक माळी याचा पहिला चेंडू तिसऱ्या षटकामधला पंचांच्या डावी एष्टीकडून सुंदर सुंदर यावेळी जोरदार अपील आणि फलंदाज यावेळी विचार करत होता खेळण्याचा प्रयत्नामध्ये होते। कुठल्याही प्रकारची बॅट पर मात्र बॉल आलेला नाहीये। डॉट चेंडूची सांगता होते, स्कोर व तसाच थांबलेला दिसतो 23 या आकड्यावर। तिसरं षटक प्रगतीपथावर बघा, बॅनर पूर्णपणे या ठिकाणी झलकवले गेले आहेत, परंतु यावेळी पूर्णपणे आम्ही रुपेश याची चर्चा करणार, बिंदाशी चर्चा करणार। जोरदार अपील, अपिलामध्ये विश्वास कमी, फलंदाज यावेळी गारत, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी गलती केलेली दिसते, गलतीला मात्र चुकीला मात्र माफी नाही आहे। अशा प्रकारचा पहिला खेळाडू अविनाश पाटील मैदानाच्या बाहेर। प्लेयर पहिला फलंदाज बाद झाला अविनाश पाटील, 7 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा सामना केला होता, एक चौकार ठोकला होता। संघाची धावसंख्या तशीच या ठिकाणी थांबलेली दिसते 23 या आकड्यावर। 2 चेंडूंचा खेळ संपला। ऋतिक माळी यावेळी चांगली गोलंदाजी करतो, पहिला चेंडू डाड, दुसऱ्या चेंडूवर फलंदाज रनआउट झाला, 2 चेंडू संपले। दरम्यान तिसरा चेंडू तिसऱ्या षटकामधला यावेळी पंचांच्या डावी एष्टीकडून गोलंदाजी करतो सुरेख चेंडू। काय लेथ लाईन पकडली आहे गोलंदाजानं, मला वाटतं नरेश मडवी तुमचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, फलंदाज कसे घडवायचे गोलंदाज कसे घडवायचे हा साक्षात या ठिकाणी स्वरूप तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते। गोलंदाज ऋतिकने 3 चेंडू फेकले, कुठल्याही प्रकारची रन नाहीये। त्यावेळीच नवीन जाणारा फलंदाज याला सेटल होण्यासाठी 2-3 चेंडू नक्कीच लागत असतील, परंतु यावेळी कशा प्रकारची सुंदर बघा लेंथ लाईन रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आदित्य मोरेचा, परंतु यावेळी जर विचार केला लगातार 2 डॉट आणि तसेच विचार केला 3-4 चेंडू डॉट फेकलेले आहेत। बघा केवळ्याच्या मैदानावर मालिकावीर ठरणारा हा गोलंदाज आदित्य मोरे या फलंदाजाने या ठिकाणी कूलर मिळाला होता त्याला यावेळी। पुन्हा एकदा जोरदार डायरेक्ट हिट झाले असते, आदित्य मोरेची विकेट गेली असती, परंतु दोघांच्या खेळाडूंमध्ये कुठल्याही प्रकारची मिस्टेक नाही आहे। 5 चेंडू डॉट बघा जोरदार टाळ्या, शेवटचा चेंडू जर निगेटिव्ह निघाला तर या ठिकाणी षटक मात्र पूर्णपणे मिडल फेकला जाणार आहे। बघा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे। या पूर्ण 3 दिवसामधला हा षटक पूर्णपणे जर यावेळी चर्चा चालू आहे। बघा शेवटचा चेंडू आणि यावेळी पूर्णपणे मिडलवर जोरदार टाळ्या, स्पर्धेमध्ये दुसरा बॉलर बघा या ठिकाणी विचार केला तर नक्कीच चर्चा करावी लागेल। प्रथमेश चिंचवली प्रथमेश शेळकेने 2 मिडल ओव्हर फेकल्या होता, यावेळी हा तिसरा गोलंदाज ठरलेला दिसतो ऋतिक माळी ज्याने खरोखर जबरदस्त गोलंदाजी केली, कुठल्याही प्रकारची रन नाहीये। आता 18 चेंडूंचा खेळ संपला, संघाची धावसंख्या 23, 1 गडी बाद वाकडी संघ। संख्या टोटल 23, नवीन जाणारा नवीन येणारा गोलंदाज यावेळी नवीन येते गोलंदाज। 6 षटकाचा सामना आहे आणि 6 षटकाच्या सामन्यामध्ये कमीत कमी वाकडी संघाला 70 आसपास स्कोर पोहोचावे लागेल, कारण तितका ताकदवान संघ उमरुल संघ यावेळी उतरलेला मैदानामध्ये। ऋतिकची मात्र चर्चा
तिसरा गोलंदाज ठरला ज्याने मिडल ओवर फेकली, सुंदर गोलंदाजी केली, कुठल्याही प्रकारचे नाही। दीपक चळ दीपक फडके यांचे या ठिकाणी आमचे साथी समालोचक, त्यांचेही या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आभार। चौथा गोलंदाज करण मडवी यावेळी गोलंदाजी करतो। बघा पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, कुठल्या प्रकारचा विकेट मिळाला नव्हता, पण त्यांच्या डाव्या हाताकडून चौथे गोलंदाज यावेळी करण, सुंदर फटका यावेळी बाउंड्रीच्या लगत लागलेला फिल्डर त्यांनी तैनात चेंडूला फील्ड केलं, एक धाव पूर्ण केली फलंदाजानं आणि संघाची टोटल धावसंख्या पोहोचली 24 आकड्यावरती। कंचन पालकर गेले तिसरा दिवस आज स्कोरर करीत, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी स्कोर बुकवर तुम्हाला डॅश नाही, खाडाखोड दिसत नाही आहे, एवढा अभ्यास आणि एवढा तीक्ष्ण नजरामध्ये स्कोरिंगचं काम कळायला करताना पाहाल तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते। तसेच ऑपरेटर संदेश शेळके यांच्याकडून खूप सुंदर ऑपरेटिंग। बघा स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान आणि या श्री गणेश क्रिकेट संघ, श्री डांगरनेश्वर क्रिकेट संघ आणि आई गावदेवी क्रिकेट संघ मोरबे यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा संपन्न होत असताना गोलंदाज करण सुंदर फटका यावेळी बाउंड्रीच्या लगत फिल्डर, एक धाव नक्कीच मिळेल, तो खिलाडी मात्र सेटल होणं गरजेचं आणि आतिश जमदडला आता मात्र बॅट हलवावी लागेल, चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल। 25 धावा कंप्लीट स्कोर गार्डवर आमचे स्ट्राईकचे पंच तुम्ही पाहता सत्यवान काकडे, पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करत असताना ते इन्चार्ज आहेत तिथले, चांगल्या लोकांना रोजगार त्यांनी मिळून दिलेला आहे, आदरणीय सर्वांचे लाडके छगन भुजबल यांचे खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट मनोज भुजबल यांचे राईट हँडर ते आहेत, त्यांचंही मनापासून आभार। यावेळी चांगला शॉट सिलेक्शन मजबूत, त्यावेळी फिल्डर तैनात आहे लॉंगांच्या क्षेत्रामध्ये, फलंदाज यावेळी आतिश जमदार यांची बारी समाप्त। शिवाजी महाराज यांनी शाहीश्री खान अफजल खानाचं वध केलं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडावर आपला भगवा झंडा फडकवला, ज्या जिजाऊ मातेने जन्म दिला शिवबाला, महिलांवर अत्याचार होऊ लागला ही खबर शिवनेरीत पोचली गेली, स्वतः महिला घोड्यावर सवार झाली, छत्रपती शिवाजी महाराज स्वतः जिजाऊ मातेच्या 7व्या महिन्याच्या पोटामध्ये असताना ती लढाई थांबवली गेली, महिलांचं कुंकू जिवंत ठेवलं, माथ्यावरचं पदर जिवंत ठेवणारी ती माता, ती भूमी आहे, ती मराठी माणसाची परंपरा आहे आणि आजही ती जिवंत आहे। दरम्यान यावेळी चौथं षटक प्रगत पदावर करण अतिशय चांगली गोलंदाजी करतो, 3 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केले, 1 विकेट जमवलेला आहे। दरम्यान करण चौथा चेंडू पंचांच्या डावीकडून सुंदर चेंडू, विकेट कीपर थोडी गलती करतो परंतु कुठल्याही प्रकारची रन नाहीये, डॉट चेंडूची सांगता। चौथं षटक प्रगतीपथावर, वाकडी संघ कुठेतरी संकटामध्ये सापडलेला दिसतो कंचन पालकर, त्यांना अतिश जमदाडे जमदाडेची बारी समाप्त झाली ते 16 या धावसंख्येवर, त्यानंतर अविनाश पाटील फक्त 7 धावा यावेळी खर जमा केलेले आहेत। दरम्यान गोलंदाज सुंदर चेंडू बॅटचा लेग साइड अंधुरा किनारा, त्यावेळी चेंडू येते लेग साइड पॉईंट कव्हरला, त्यावेळी सर्कलच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू अडकवला जाते आणि यावेळी 1 धाव मिळते संघाला, टोटल धावसंख्या 26 स्कोर गार्डवर लागलेले आहेत। चौथ्या षटकामध्ये कमीत कमी कंचन पारकर 40 धावा जमवला पाहिजे त्या वाकडी संघाने। सुंदर चेंडू यावेळी मात्र गलती करणार नाही विकेट कीपर, अपील जोरदार आहे, अपील जोरदार, अपीलमध्ये चिल्लानेचा आवाज जास्त आहे, विश्वास कमी, पंच 2 नामांकित, बघा हेंदी शांडी पालकर 1 नामांकित पंच, पनवेल रायगड ठाण्यामध्ये प्रसिद्ध असणारे पंच, तीक्ष्ण नजर, कितीही रात्र नाईट कितीही रात्री नाईट जरी केल्या त्याही पंचांचं काम जरी पाहिलं तरी दिवस तर त्यांची मात्र आखे तेज, असे पंच नावाजलेले पंच आपल्या समोर शांडी पालकर आणि सत्यवान काकडे। चौथा षटक संपला आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर वाकडी संघाची धावसंख्या फक्त 26। खैरवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अंकेश पांडव, त्यानंतर राजेश फडके यांचे सासरीबावा उपस्थित, नरेश शेठ मडवी, राजेश फडके, कलुराम पाटील, बालू गडगे, राकेश फडके या मान्यवरांचं आगमन आणि उमरोलीचे कोच नरेश मडवी यांचं मनपूर्वक आभार आणि मनापासून शुभेच्छा। बघा या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट करतो, रायगड ठाण्याचे ख्यातनाक गायक आणि हार्मोनियमचे बादशाह म्हणून त्यांना संबोधले जाणारे प्रकाश मेस्त्री, तुम्ही जर कुठं असाल
तर प्लीज स्टेज वर या। आणि ज्यांची खरोखर कालपासून चर्चा चालू आहे, बघा एक संघ मात्र नावाजलेला संघ कैलास धुकरे यांचं या ठिकाणी आगमन, पर्सनॅलिटी मात्र चांगली, काल संघ त्यांचा मातब्बर संघ त्यांनी चांगल्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि चांगला खेळ पाहायला मिळाला। पाणी मैदानामध्ये याच्या मैदानामध्ये पाणी बघा या ठिकाणी साई प्रीतच्या लाईव्ह माध्यमातून आपल्याला क्लिअरिटी सुंदर पाहायला मिळते। अभिजीत चव्हाण, ओमकार पाटील हे अतिशय तीक्ष्ण कॅमेरामॅन, किंग ऑफ वाकडी गुल्ल्याशेख यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनापासून आभार। कैलास धुकरे यांचं बघा किती पर्सनली ताकदवान करत त्यांचा संघ मातब्बर संघ पोहोचलेला दिसतो। दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं आगमन, सर्व मान्यवरांना आम्ही शुभेच्छा चालू। आजच्या दिवसातला पहिला चालू सामना आपल्याला पाहायला मिळते वाकडी बनाम उमरोल या दोन्ही संघामध्ये। बघा मंगलमूर्ती चायनीज शेफ ओनर आदरणीय धर्माशेठ खैर यांच्या माध्यमातून श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे, श्री डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे पूर्ण ड्रेस त्यांनी पदार्पण केलेला आहे, त्यांचंही मनापासून आभार। बघा दुपार सकाळी 11 वाजल्यापासून त्यांचं चायनीज चालू असते, त्या ठिकाणी चांगली सुविधा आहे। त्यानंतर ऐश्वर्या रिसॉर्टचे होणार त्या अनिकेत म्हात्रे आणि त्यांचे मॅनेजर सनी शट्टे यांच्याकडून सर्वांना मतलब यांनी सांगायचं झालं खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्याकडून शुभेच्छा दिले जातील। ऐश्वर्या रिसॉर्टकडून तुम्ही चांगला खेळ करा, परंतु जेवणाची व्यवस्था फक्त कॉमेंट्रीवाले, लाईववाले, त्यानंतर डीजेवाले आणि या ठिकाणी स्कोररवाले यांच्यासाठी चांगली केलेली सुविधा, अंपायरसाठी सुविधा केलेली आहे, त्यांचंही मनापासून आभार। तसेच श्री दत्तराज मंडप डेकोरेशन आमचे प्रोफेशनल जितेश नावडेकर आणि डीजे ऑपरेटर गणेश यांच्याकडून ही शुभेच्छा दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघांना। बघा या ठिकाणी खेळ चालू आहे मैदानामध्ये, चार षटक संपले आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 बाद फक्त 26 ही धावसंख्या। चला खेळ ताबडतोब चालू करा, पंच वेळ आहे, उशीर भरपूर होत आहे, अर्धा तास लेट सुरू झालेले मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात। कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना 5:15 संपला होता, आज 5:30 सुमारास संपला पाहिजे, 4:40 संपला होता, आज 5:00 सुमारास तरी संपला पाहिजे। बघा आयोजकांचं या ठिकाणी आपल्याला आव्हान येते, कैलास पाटील आहेत, आदेश पांडव आहेत आणि त्यानंतर नरेश फडके, दिनकर नावडेकर आणि आपले सर्व खेळाडू संयोजक सर्वांचं मनापासून आभार। येणारा नवीन गोलंदाज प्रणय सुंदर यावेळी शॉट, नो बॉलचा इशारा पंचांचा यावेळी येतो आणि यावेळी चेंडू फरार, चौकार, नो बॉलचा इशारा। पाचवं षटक प्रगतीपथावर, पहिला चेंडू नो बॉल, चौकार मिळाला, 5 धावा मिळतात संघाला, संघाची टोटल धावसंख्या 31 वर। येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे, फलंदाजाला मात्र याची चान्स घ्यावी लागेल, कुठेतरी मोका उठवावा लागेल, कारण पहिल्याच धावा चार षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 26 धावा होता, एक चौकार मिळाला आणि नो बॉल, 5 धावा मिळतात संघाला, 31 टोटल धावसंख्या। सँडी पालकर अतिशय चलाक हंपायर ज्यांची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर। दरम्यान गोलंदाज पाचवा प्रणय, फ्रीचा चान्स आहे, बघा यावेळी चेंडू आकाशामध्ये, परंतु बॅटमन मात्र थांबणार नाहीये, तोपर्यंत फलंदाज यावेळी 2 धावा पूर्ण करतो। फलंदाजाला कुठल्या प्रकारचा फायदा उठवता आला नाहीये, परंतु तरी सुद्धा 2 धावा जमा केलेले आहेत। संघाची टोटल धावसंख्या यावेळी पाहिली 33 धावसंख्या। अमित जमदाडे स्ट्राईकसाठी एक अनुभवी खेळाडू, जुना कालचा खेळ खेळलेला खेळाडू आहे, आत्ताही खेळ खेळतो। आणि बघा ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, कालूराम तांबडे, बघा एक प्रोफेशनल खेळाडू जुन्या कालचं त्यांचं आगमन। यावेळी सुरेख चेंडू दिशा दिली, मार्ग दिला आणि चेंडू यावेळी फरार होणार सीमारेखेच्या बाहेर, षटकार। पनवेल ठाण्याचे गादीवाले, कापूस लावून चुना लावून फसम करणारे सचिन फर्निचरचे मालक, बघा ज्यांचं आगमन झाले, जुने कालचे एकमेव खेळाडू कालूराम तांबडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे।
दरम्यान या ठिकाणी टोटल धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 39 स्कोर गार्डवर। कांचन पालकर तुम्ही असले आम्हाला कमेंट्रीला मजा येते, चर्चा मात्र तुम्ही चांगली करता। बघा कालूराम तांबडे चांगला ड्रेस पोशाख, बघा लग्नाला जाण्यासारखा पोशाख तुम्ही घातलेला आहे, फक्त चप्पल थोडी चेंज करा। यावेळी चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतो। दरम्यान येणारा गोलंदाज प्रणय मडवी यावेळी गोलंदाजी करणार। पाचवा षटक प्रगती पटात, टोटल धावसंख्या 39 स्कोर गाडवं लागली। संदेश शेळके तुमची क्लिअरिटी मात्र चांगली, तुमचं दिल साफ आहे आणि संदेश शेळके तुमची चर्चा मात्र ऑपरेटिंगमध्ये एक नंबरची चर्चा चालू आहे। चालू सामना वाकडी बनाम उमरोली या दोन्ही सामना दोन्ही संघामध्ये चालू सामनाचा पाहायला मिळते। आजच्या दिवसामधला पहिला सामना, पहिली विनिंग संपासाठी आत्तापर्यंत एक षटक बाकी असणार आहे। पाचवा गोलंदाज प्रणय, यावेळी सुरेख रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न। अमित सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव पूर्ण केली। यावेळी येणारा अमित फलंदाज एक षटकार एक चौकारच्या मदतीनं चांगली धावसंख्या संघासाठी जमवतो। टोटल धावसंख्या 40, 14 धावसंख्येवर खेळतो आणि नॉन स्ट्राईकचा ज्यावेळी फलंदाज आदित्य मोरे, आतापर्यंत या ठिकाणी फक्त 6 चेंडूंचा सामना केला, एकच धाव त्यांनी ठोकलेली दिसते। दरम्यान आतापर्यंत एक षटक बाकी आहे, पाचवा षटक चालू असताना संघाची धावसंख्या 40। संदेश यावेळी चांगला मार्गदर्शन करतो, कंचन पालकर मार्गदर्शन करतो पंचांच्या डाव्या हाताकडून। सुरेख फटका, काय पाहायला मिळतो सुरेख फटका। आता मात्र यावेळी आदित्य मोरे थांबणार नाही, आदित्यच्या मोरेच्या चेंडू मधून बॅट मधून निघणारा पहिला षटकार। यावेळी सुरेख चंडू, बघा वारंवार चर्चा, लगातार बॅट टू बॅट दुसरा षटकार आदित्य मोरेच्या बॅट मधना। ऑपरेटिंग काय कला आहे आपल्याकडे, चांगली गणेश ऑपरेटिंग करत आहे, त्यांचे साथी ऑपरेटिंग करी स्कोर पोहोचला यावेळी षटकारच्या मदतीनं। संघाची धावसंख्या टोटल जर पाहिली तर 52 ही धावसंख्या स्कोर गाडू पाहायला मिळाली। ओम डीजेवाले वा ऑपरेटिंग चांगली करत आहेत, तुम्हाला शुभेच्छा देऊ। चांगली या ठिकाणी ऑपरेटिंग, 46 धावा आत्ता मात्र बघा राजेश फडके करून 500 रुपये जर जमा करायचे असतील, घ्यायचे असतील, जमवायचे असतील तर षटकार मात्र मारणं गरजेचं आहे। हॅट्रिक षटकासाठी राजेश फडके करून 500 रुपये। दरम्यान फुलटा चेंडू होता, आदित्य मोरे थांबले, यावेळी रन मात्र चोरटी घेतलेली दिसते, एकच धाव, लेग बायचा इशारा आणि यावेळी षटक पाचवं संपलं आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल वाकडी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 53, 2 गडी बाद। स्वर्गीय समाज सेवक रामदास फडके, समाज सेवक रामदास फडके, चषक मोरबेगा वाला, स्मृती चषक मोरबेगा वाला। हॅलो, बघा या ठिकाणी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये आले ते 10, त्यानंतर 3-4 षटकामध्ये पहिले सुरुवातीला आले होते 26 धावा आणि 5व्या षटकामध्ये ठोकल्या 27 धावा। बघा या ठिकाणी विचार करावे लागेल, पहिल्या 24 चेंडूमध्ये फक्त 26 आणि येणाऱ्या 5व्या षटकामध्ये 7 चेंडूमध्ये 27 धावा, 53 ही धावसंख्या या स्कोर गार्डवर लावलेली पाहायला मिळते। दरम्यान गोलंदाज यावेळी शेवटचा गोलंदाज कोण येणार याची चर्चा, कारण जसं मी म्हटलं होतं कंचन पालकर 70 टार्गेट उमरू संघासमोर ठेवणं गरजेचं, मला वाटतं या ठिकाणी विचार करायला लागेल। ऍडव्होकेट अरुण पाटीलचा एक चांगला इशारा, जाणारा फलंदाज आदित्य मोऱ्याने मात्र कसर ठेवली नाही आहे, अमित जमदाडेने कसर ठेवली नाही आहे। येणारा नवीन गोलंदाज शेवटचा अक्षय मडवी, शेवटचा गोलंदाज 6वा षटक घेऊन येणारा। बघा कॅमेरामॅन अभिजित चव्हाण शेवटपर्यंत चेंडूवर तीक्ष्ण नजर, कॅमेरा कॅच करणारा हा एक चांगला कॅमेरा म्हणून त्याला म्हणावं, कॅमेरामॅन म्हणून म्हणायला लागेल, कारण आतापर्यंत विचार केला इतके ऑब्जेक्शन या ठिकाणी आले तर कुठल्याही प्रकारची ऑपरेटिंगमध्ये मात्र गलती नाही आहे, गलती होणारी नाही आहे, कारण ऑपरेटिंग ही सुंदर आहे। दरम्यान या
पहिल्या विनिंग मधला हा शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू येणारा गोलंदाज अक्षय मडवी यावेळी गोलंदाजी. वा सुंदर चेंडू या ठिकाणी क्लीन बॉल चेंडूवर मात्र सफलता मिळते. तिसरा खेळाडू गारद यावेळी जर विचार केला फलंदाज आदित्य मोरेची बारी समाप्त. मुंबई ठिकाणी पाहायला मिळते मुंबई आपली आहे कारण पनवेल ही कालू तांबडेची आहे कारण सातत्याने मोरबेचे बरेचसे या ठिकाणी एजंट जातात त्यांच्या ऑफिसमध्ये बसतात चांगली चर्चा तिथे असते. कलराम तांबडे तुम्हाला दिवसभर आम्ही शुभेच्छा देऊ परंतु शुभेच्छा कांचन पालकर या ठिकाणी कैला डुकरेला पण द्यावा लागतील कारण त्यांचा संघ जो आहे अपंत फेरीमध्ये पोहोचलेला आहे. चांगली चर्चा बघा तो थोडासा नाराज मला काय दिसते समजा येत नाही कारण काल त्यांची बॅटिंग आणि गोलंदाजी मात्र सुरेख होती. कैला डुकरेला आपण शुभेच्छा देऊया. चला येणारा शेवटचा षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केलं गोलंदाज अक्षय मडवीनं आणि नरेश मडवी या ठिकाणी बसलेले ते संघाचे कोच या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक कुलवेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचंही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि मनापासून आभार. सत्यवान काकडे चांगले पंच आणि नावाजलेले पंच सँडी ॲक्शन मात्र मस्त आणि त्यांचा निर्णयही चांगला सुंदर यावेळी त्यांचं पंचांचं काम पाहत असताना दरम्यान गोलंदाज अक्षय मडवी शेवटच्या षटकामधला दुसरा चेंडू फोकणार पंचांच्या डाव्या हाताकडून यावेळी फलंदाज सुंदर नवीन जाणारा फलंदाज आणि मात्र शॉट चांगला चेंडूच्या खाली आटविली फिल्डर गलतीच नाहीये. फलंदाज यावेळी चौथा गारद वाकडी संघाचा फक्त आणि फक्त 53 धावसंख्येवर. सुरेश नावडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गणेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांचंही मनपूर्वक आभार. पहिल्या विनिंग मधला हा शेवटचा षटक फेकला जात आहे. वारंवार फलंदाज यावेळी बाद होत आहेत. लगातार दोन चेंडूवर दोन विकेट घेणारा हा गोलंदाज अक्षय मडवीची मात्र चर्चा. पहिले क्लीन बॉल्ट त्यानंतर कॅच असे दोन खेळाडू बाद केले. विनीत मात्र पाण्याची पुरवठा चांगली करीत आहे. छोटी छोटी बिस्लरी असली तरी त्यामध्ये चव वेगळी आहे आणि पाण्याची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे तो आणि पांडव पाच दिवस लागणारा पाणी किती प्या सुंदर पाणी आहे चविष्ट पाणी आहे त्यांनी चांगली मात्र मदत घेतलेली आहे. दरम्यान येणारा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अक्षय मडवी ज्यांनी दोन चेंडूवर दोन विकेट जमा केले. पहिल्या चेंडूवर क्लीन बॉल दुसऱ्या चेंडूवर कॅच लगातार दोन चेंडूवर दोन विकेट हॅट्रिक घेणार की नाही याची चर्चा. गोलंदाज यावेळी अक्षय मडवी सुंदर शॉट आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू थांबले की नाही चर्चा. चेंडूला थांबवलं गेलं आहे तोपर्यंत फलंदाज यावेळी दोन धावा पूर्ण करतो. योगेश पवार चांगला फलंदाज बऱ्याच वर्षाचा अनुभव जुन्या कालामध्ये 2015 या फलंदाजाने मात्र चर्चा आणि चर्चाच येत होती. मालिकावीर ज्यांनी घेतली होती तोच हा फलंदाज यावेळी योगेश पवार मैदानामध्ये उतरतो. दरम्यान बघा किती रिप्लाय सुंदर आहे. कॅमेरामॅन किती कॅच पकडतो या कशी फलंदाज कॅच पकडतो जी चर्चा कॅमेरामॅन करत होता. दरम्यान यावेळी योगेश सुंदर फटका चेंडू अडकवला जाणार आहे तोपर्यंत योगेश एक सिंगल मिळवते आणि दोन डबल टबल या सिंगलच्या माध्यमातून टोटल धावसंख्या टोटल 56 पोहोचलेली आहे. वाकडी संघ स्कोअर मात्र लो जरी असला परंतु बॉलिंग साईड त्यांच्याकडे कांचन पालकर कडक आहे. फलंदाज यावेळी स्ट्राईकसाठी तुम्ही आम्हाला पाहायला मिळतो. अमित जमदाडे यावेळी फलंदाजी करणार. दोन्ही जुने प्लेयर आहेत अनुभव आहे बऱ्याचसा परंतु या ठिकाणी वेळ मात्र निघून गेले. लेग साईडच्या बाहेरून जाणारा चेंडू आता अतिशय चांगला फुलटा चेंडू होता. अमित जमदाडे पूर्णपणे बीट झाला डायरेक्ट स्टंपला चेंडू आदळला गेला. फलंदाज यावेळी पाचवा गारद वाकडी संघाचा. त्यांच्या मुखामध्ये असते असे पण रायगड अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्रजी दलवी साहेबांचे खास राईट हँडर गळेचे ताईत रुपेजी ठोंबरे साहेबांचं रविवारी आगमन होणार आहे. फटाक्यांच्या आतषबाजीनं सनीच्या सुराण आणि फटाक्यांच्या आतषबाजी त्यांचं आगमन होणार आहे. दरम्यान यावेळी शेवटचा षटक
खतळण्यासाठी गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतो। आतापर्यंत शेवटचा चेंडू असेल, सुंदर गोलंदाजी, शेक्का, षटक संपला, विनिंग संपली आणि विनिंग संपल्याने टोटल धावसंख्या 5 खेळाडू बाद। वाकडी संघाचा टोटल स्कोर जर पाहिला स्कोर कार्डवर तर फक्त 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट ठेवत असताना उमरोली संघाने 6 ओव्हर समाप्त केले आणि 57 धावाचे ठोकाचे असतील, जिंकाचे असेल तर 57 धावांचा टार्गेट मात्र पल्ला पार करावा लागेल। बघा सँडी पालकर काय ऍक्चुअली आहे तुमची, तुमच्या आमचं अतूर प्रेम आहे, आज नाही 1999 पासून प्रेम आहे तो आजही तसाच आहे। 2022 गेला, 2023 चालू झाला, प्रेम तसाच ठेवून आहे सत्यवन काकडे आणि सँडी पालकर। थोड्याच वेळात आपण सुद्धा रजा घेणार आहे, थोडीशी चर्चा आपण करू। दरम्यान या ठिकाणी बघा, ताबडतोब वाकडी संघाने शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि फलंदाजीसाठी ताबडतोब उमरेली संघाचे प्लेयर मैदानामध्ये पाठवायचे आहेत। चावणे संघाचे संघनायक लास्ट कॉल असणार आहे, ताबडतोब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे। थोडीशी चर्चा, कालूराम तांबडे तुम्ही पळू नका, दिवसभर तुम्हाला इथे थांबायची, शुक्रवार सुट्टी आहे। आणि बघा या ठिकाणी थोडंसं थांबतो आम्ही आणि आमच्या साथी समालोचक कालूराम तांबडे, तुम्हाला निवेदन, कांचन पालकरच्या घरी फिरून तुम्हाला जायचं आहे। पनवेल जाया शहराला, शहराला रे पनवेल जाया शहराला, नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला। नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला, दलवी आमदार साहेबांचा। नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला, धन्यवाद डीजे। हॅलो 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 हॅलो, धन्यवाद पिंटू म्हात्रे, अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय। स्वर्गीय रामदास फडके स्मृतीचषक 2023 परवा आणि विचार केला स्पर्धेचा तर पनवेल रायगड मधील नामाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, स्पर्धेकडे आपण वळूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा, श्री गणेशाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून वळूया मैदानाकडे आणि पहिल्या फेरीमधील पहिला सामना प्रेक्षकांसमोर रंगतोय। एकीकडे जय हनुमान उमरोली आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय गावदेवी वाकडी संघामध्ये। कालचा दिवस जर आपण पाहिला, कालचा दिवस इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाईल। काल टेनिस विश्वाला चांगले दिवस, सुगीचे दिवस आले,
काल रेस्ट ऑफ इंडिया आणि रेस्ट ऑफ ग्रामीण टेनिस विश्वजीत म्हात्रे यांचा पण विश्वजीत ठाकूर यांचा पण संघ पाहिला, ज्यामध्ये तब्बल लाईव्हच्या माध्यमातून 1,28,559 प्रेक्षक वर्गाने लाईव्हच्या माध्यमातून हा सामना पाहिला. क्रिकेटमध्ये 1,28,000 इंडिया पाकिस्तानचा सामन्याचा रेकॉर्ड आणि तो रेकॉर्ड त्या ठिकाणी ब्रेक झालाय. पहिला चेंडू अवांतर मिळतोय, अवांतर धावीने संघाचं खातं देखील खोललं जाईल. 5-6 षटकांचा सामना टार्गेट असेल ते 57 आणि पहिला चेंडू अवांतर फेकला गेलाय. गोलंदाज आदित्य मोरे एक वेगवान गोलंदाज, तेवढी चांगली फलंदाजी प्रत्येक माळी, नॉन स्ट्राईक वरती फलंदाज संदेश माळी ही जोंडी संदेश मडवी हा खेळाडू पाहायला मिळेल. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल, वन बाउन्स द रोप, सीमा पार, चौकार, 4 धावा. विनंती असेल आणि शेवटचा पुकार असेल चावडे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधा. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला होता. ही ओळखीय गोलंदाजाची नेहमीच 2022 आणि 2023 हे हंगाम या गोलंदाजानं गाजवलंय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना अनेक विक्रमी खेळ या संघाच्या माध्यमातून पाहतोय. संघाचे आधारस्तंभ अरुण शेट्टा पाटीलसाहेब ॲडव्होकेट वकील असताना वाकडी ग्रामपाटी उपसरपंच पद देखील चांगल्या प्रकारे भूषवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार प्रहार करण्याचा, स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, परिणाम पाहतो हा चेंडू जाईल निर्धाम. कंचनदादा पालकर, आज धनंजय शेठ, नरेश शेठ पाटील असतील, यांच्या माध्यमातून अनेक संघांना टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. विद्यमान सरपंच आपण पाहतोय, विद्यमान उपसरपंच रेणुकाताई नामदेव जमदाडे हे या ठिकाणी वाकडी ग्रामपंचायतीवर विद्यमान उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गवर आदरणीय व्यक्तिमत्व गणेश पाटील साहेबांना विनंती असेल. वाकडी या पण व्यासपीठावर चांगला फटका, शॉर्ट एक्स्ट्रा कवरला चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळेल, एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा एकंदरीत विचार केला 6 आकड्यावरती जेव्हा 57 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी पाहायला मिळते आदित्य मोरे या गोलंदाजाची. धावांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही कमी केली आहे, त्यामुळे धावा तुम्हाला खर्च कमी करावा लागतील आणि ती गोलंदाजी पाहायला मिळते आदित्य मोरेची. हा चेंडू ब्लॉक लोअर फुलटॉस होता, मिड विकेटला चेंडू वेगाने जाईल. शत्रक्षण त्या ठिकाणी कैलास वेगाने चेंडूवरती आलाय. एक धाव, एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. एक चांगलं गुणलेखन आपण पाहतोय समालोचकाच्या पाठीचा कणा कांचनदादा पालकर यांच्याकडे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये गुणलेखन करण्याचा अभ्यास आणि ते या ठिकाणी चांगली गुणलेखनाची माहिती आमच्यापर्यंत पुरवत असताना साई ब्रिजच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संदेश वाघमारे, संदेश शेळक्यांचं कौतुक करावं लागेल. चंदू वाघमारे असतील, प्रेम असतील. मोठा फटका मिड विकेटला, अप्रतिम झेल पकडला जातोय कैलासच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होईल प्रत्येक माळी. फलंदाज बाद झाला आहे प्रतीक माळी. नौका खेळाडू मैदानामध्ये अतिशय मडवीला खेळताना आपण पाहणार आहोत. एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती 7 धावा, येणारे चेंडू असतील 30 आणि गरज असेल 50 धावांची. 10 सरासरी कांचनदादा पालकर मैदानावरती माग नाही आहे. जर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच एक चांगला सामना पाहायला मिळेल.
चावणे संघ आपण उपस्थित असाल तर नाणेफेकसाठी त्वरित संपर्क साधा, कारण स्पर्धेची नियमावली जर आपण पाहिली, पहिल्या षटकातील सर्व सामने 6 षटकांचे आपण पाहिले, अतिशय रंगतदार स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा रामदास स्मृती चषक 2022-23 पर्व आणि बिग फाईटचे सामने आजच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजाचे मार्ग पर येतोय तेजस पवार हा गोलंदाज. पहिले चेंडू फेकेल, स्लोवर चेंडू, डीप लॉन्ग ऑफला चेंडू जाईल, छत्रपती खिलाडी तैनात, एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, महत्त्वपूर्ण सफलता मिळवली. प्रत्येक मालीला मैदानातून बाहेर काढले गेले आणि दुसऱ्या षटकामध्ये एक विचार केला तेजस पवार, एक नवा चेहरा वाकडी संघाला मिळालाय. कंचनदादा पालकर आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय, गोलंदाजी करीत असताना या संघामध्ये अनेक नवीन नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं देखील खेळाडूने केले आहे, ज्यामध्ये आदित्य मोरे अग्रलेखन असणारे चांगली गोलंदाजी करतोय. आज अंडर 20 हा खेळाडू मैदानामध्ये कट करण्याचा प्रयत्न अति उचली घेतोय. चेंडू पडल्यानंतर काहीसा उचली घेतली आणि या चेंडूवरती मिळते एक धाव. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलक पुढे सरसावत असताना 9 या आकड्यावरती. जे 57 धावांचा पाठला करीत असताना पहिल्या 2 चेंडूवरती मात्र चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्पर्धेचे शिल्पकार आपण आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या वडिलांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे, स्वर्गीय रामदास फडके स्मृतिचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजक अशोक उलवेकर साहेब असतील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मोरबे यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेला आणि पहिल्या दिवसापासून चांगली उपस्थिती मान्यवरांची लाभली आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये प्रॉपर टायमिंग झाला नाही आणि परिणाम पाहतो लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. एका धावीने संघ जाऊन पोहोचला आहे दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. कंचनदादा पालकर 10 धावा जमवण्यासाठी तब्बल विचार केला तर 9 चेंडूंचा सामना करावा लागला संदेश आणि एक फलंदाज देखील बाद झाला आहे. म्हणजे गोलंदाजी खूप चांगली होते या ठिकाणी पाहिले तर वाकडी संघाची. आई गावदेवीचा आशीर्वाद नेहमीच्या संघावरती, तो संघ मैदानामध्ये गावदेवी वाकडी संघ खेळतोय तर दुसरीकडे हनुमंताची कृपा असणारा विजय हनुमान उमरोळ संघ मैदानामध्ये खेळतोय. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, एकशा कवडा चेंडू वेगाने जाईल, छत्रक्षा चेंडूवरती आलाय. दुसरी धाव घेण्यासाठी 2 फलंदाज वेगाने येतील आणि 2 धावा सहसोप्या रीतीने पूर्ण. 2 धावीने संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. अद्याप 45 धावांची गरज असणारे चेंडूचं समीकरण जर पाहिलं संदेश, अद्याप 26 चेंडूचा 26 चेंडूचा खेळ बाकी असणारे. 45 धावांची गरज आहे. एक सामना अतिशय रंगतदार होणार आहे. तो 6 षटकांसाठी 5 गोलंदाज हे देखील तेवढंच टर्निंग पॉईंट असणार आहे. हे स्पर्धा म्हटली खेळपट्टी फलंदाजांना देखील साथ देते आणि गोलंदाजांना देखील. मोठा फटका गुडघा टेकून मिड विकेटला कैलास दुसरा झेल पकडतोय आणि अतिश मडवीच्या खेळीचा अंत. शिल्पकार आपण स्क्रीनवरती पाहाल, आदरणीय व्यक्तिमत्व राजेश फडके साहेब उर्फ पिंट्या या नावानं संपूर्ण या विभागामध्ये परिचित असणारे, आपल्या वडिलांच्या नावानं आपल्या वडिलांच्या प्रेरणा घेऊन एक सामाजिक कार्य करीत असताना क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते आणि ती स्पर्धा भरवत असताना खेळाडूंना चांगला व्यासपीठ मिळावा, समालोचकांना चांगली संधी मिळावी, गुणलेखांना चांगला वाव मिळावा, पंच देखील चांगले आपल्या विभागामध्ये नेमले गेले आहेत, ते राजेश सेठ फडके यांचं मनाच्या अंतकरणापासून स्वागत असेल. स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठानचे सर्वेसर्व आपल्याला पाहायला मिळतील, अतिशय चांगलं योगदान ज्यांचं या स्पर्धेला लाभले आणि संपूर्ण मोरबे ग्रामस्थांचा देखील अप्रतिम सहयोग. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, कबर आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय वेगानं. विवेक पाटील वेगानं चेंडूवरती आला होता. एक धाव एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा या षटकाचा विचार केला कंचनदादा पालकर, 6 धावा एक महत्वपूर्ण सफलता. दोन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली. आदरणीय व्यक्तिमत्व गणेश पाटील साहेब मोरबे
यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले गणेश पाटील साहेब वाकडी जे नेहमीच वाकडी संघ ज्या स्पर्धेमध्ये खेळत असतोय धनंजय शेठ पाटील असतील अरुण शेठ पाटील असतील यांचे काकाश्री यांना विनंती असेल गणेश पाटील साहेब आपण या व्यासपीठावर प्रेमाने सर्व संपूर्ण वाकडी गावामध्ये ज्यांना आदराने आप्पा या नावाने संबोधलं जातंय गणेश पाटील साहेबांना विनंती असेल आमच्या आयोजक राजेश शेठ फडके यांच्या वतीने आपणास विनंती आहे ते आपण या व्यासपीठावरती आपल्या सहर्ष स्वागत स्पर्धा जर पाहिली आणि या स्पर्धेसाठी ज्या ज्या वेळेस एनडी विभागामध्ये कंचनदादा स्पर्धा असते त्या त्या वेळेस मनाचा राजा माणूस कोण असेल तर बिंदासभाई ठोंबरे ज्यांच्या माध्यमातून मालिका विरजे टू व्हीलर बाईक पन्नासगाव प्रीमियर लीगला देण्यात आली आज स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान स्पर्धेमध्ये देण्यात आली खांडवाची स्पर्धा व्हायली तालुका प्रमुख चषक ज्यामध्ये तब्बल 1 लाखाचं आर्थिक सहाय्य केले आणि ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होते त्या त्या ठिकाणी बिंदासभाई ठोंबरे आणि शिवसेनेचं कार्य काय असते याचं उत्तम उदाहरण बिंदासभाई ठोंबरे यांच्या माध्यमातून देण्यात येते एक चांगलं योगदान कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये अनेक गोरगरिबांना ज्यांच्या माध्यमातून अनेक वस्तू जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात आल्या त्यानंतर MGM हॉस्पिटलमधील एक पेशंट जर आपण पाहिला ज्याच्याकडे आर्थिक सहाय्य नव्हतं त्याचं संपूर्ण बिल बिंदासभाई यांच्या माध्यमातून माफ करण्यात आलंय म्हणजे राजकारण कसं करावं आणि राजकारणामध्ये समाजकारण कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिंदासभाई ठोंबरे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हा चेंडू ब्लॉक ऑन लाईनचा ऑफस्टिकवरती चेंडू फेकला गेलाय अप्रतिम दर्जाचं गोलंदाजी फेकली जाते बिंदासभाई ठोंबरे यांनी जीवनामध्ये अनेक चढ उतार पाहिले कंचनदादा पालकर कारण खूप जुने मित्र आमचे आणि त्यानंतर आज पाहतोय यशाचे अनेक उंच शिखर तुम्ही चढत जा आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण नगरसेवक पदावर देखील विराजमान व्हाल ही आमच्या वतीने आपणास शुभेच्छा असेल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय पंच सँडी पालकर सर आम्हाला इशारा करतील हा चेंडू अवांतर फेकला गेलाय अवांतर धावीने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती 33 षटक मार्गस्थ असताना 14 धावा धावसंख्येचा विचार केला डकमध्ये शांतता नरेशदादा मडवी यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन पाहायला मिळालं कारण दोन महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यात प्रतीक आणि आतिश ही जोड गोली आहे ती बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरला चांगलं कार्य करावं लागेल मिडल ऑर्डरमध्ये डावखुऱ्याचा फलंदाज समाधानला देखील आपण पाहणार आहोत एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे क्रिकेटचे अनेक मैदान गाजवणारा खेळाडू आपण पाहू शकाल परंतु गोलंदाजी आदित्य मोरे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय शॉर्ट पिच लाईनचा चेंडू पुल केलाय कैलास करमेलकर चेंडूवर पोहोचला नाही झेलभूमीला दान दोन धावा पूर्ण केल्या गेल्या तिसरीचा प्रयत्न होईल का तिसऱ्या डीव येतील तू तू मे नकार दिलाय या चेंडूवरती मिळाल्या दोन धावा दोन धावाने संघ धावून पोहोचताय 16 या धाव संख्येवर थोडंसं लक्ष तुम्ही ठेवा कारण रस्त्याच्या बाजूला फलक असतंय नजर हटी दुर्घटना घटी तुमचं टायमिंग खूप महत्त्वाचं आहे गोलंदाज आदित्य मोरे हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकवरती चेंडू फेकलाय खांद्याचा वापर करतोय थोडीशी उचली मिळाली या चेंडूवरती चेंडू जाईल निर्धाव चेंडूंचं समीकरण पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ झालाय येणारे चेंडू असतील 21 आणि 41 धावांची गरज आहे 20 धावांचं अंतर एक कंचनदादा पालकर अद्याप परंतु ते अंतर पार करण्यासाठी एखादा मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे ऑफस्टिकवरती चेंडू फेकला जातोय ही ताकद या गोलंदाजाची आणि गावदेवी वाकडी संघाचा जर आपण ग्राफ पाहिला तर चढता ग्राफ आहे गुल्ल्याबाई देखील सांगतोय की आमचा संघ डी लॉट्समध्ये गेला जात सी लॉट्समध्ये गेलतोय आमची गोलंदाजी फुल पॉवरफुल आहे आणि ज्या ज्या वेळी प्रवीण गायकर समालोचन करत असतो ना गुल्ल्याबाई मैदानाच्या चारही बाजूला नाचत असतो कंचनदादा पालकर गुल्ल्या इशाक शेख खुश आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये उमरोली संघाच्या गोलंदाजांनी देखील मिडल षटक फेकलं होतं निर्धाव षटक फेकलं होतं आणि त्यानंतर आदित्य मोरेची गोलंदाजी जर आपण पाहिली अप्रतिम गोलंदाजी जर कैलास करमेलकरने झेल पकडला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु प्रयत्न चांगला केला होता चेंडूपर्यंत पोहोचला नव्हता परंतु प्रयत्न खूप अप्रतिम दर्जाचा केला होता कैलासनं गोलंदाज आदित्य मोरे मोठा फटका डिफेन्सिव्ह क्रिकेट चेंडू जाईल निर्धाव आणि पंचांचा येईल इशारा षटक समाप्त ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये दोन्ही 12 खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जातील आणि आम्ही बोलतोय अतिथी मंचाकडे
मी आमचे कलुराम पाटील साहेबांना विनंती करतोय की बालू गडगे साहेब मोरबे यांचे या ठिकाणी स्वागत केले जाईल. बालू गडगे साहेब मोरबे यांचे व्यासपीठावरती स्वागत करण्यात येते आहे. कलुराम उलवेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व बालू गडगे साहेब मोरबे यांचं या ठिकाणी मायाची उपदर्शाल प्रेमाचं प्रतीक या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात येतोय. पुढलं स्वागत असेल आदरणीय व्यक्तिमत्व. क्रिकेटची स्पर्धा ज्या ज्या ठिकाणी असते, मोरबे संघ ज्या ज्या ठिकाणी खेळत असतोय, त्या ठिकाणी नेहमी ज्यांची उपस्थिती लाभत असते ते आमच्या मामाश्री अर्थात अशोक उलवेकर मोरबे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. अशोक उलवेकर साहेब मोरबे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तुषारला देखील आज आपण पाहतोय, एक युवा खेळाडू संघामध्ये लवकरच इन होईल. चांगला खेळ, चांगली गोलंदाजी ज्याची आपण सर्वधर्म्यामध्ये पाहिले, परंतु प्रत्यक्षात स्पर्धेमध्ये कधी खेळेल एक संधी देखील मिळेल. पुढे स्वागत असेल आदरणीय व्यक्तिमत्व सुरेश नावडेकर साहेब मोरबे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जातोय. अतिथी देवभव येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करणं हे आयोजकांचं परम कर्तव्य, आणि परम कर्तव्य पार पाडत असताना आमचे संपूर्ण आयोजक टीम आदरणीय व्यक्तिमत्व आणि 40+ मास्टर संघाचे गुणवान खेळाडू ज्यांच्या माध्यमातून 40+ संघ देखील पॅक करण्यात आलाय. उमरोळी गावातील एक राजकीय क्षेत्रामधील सामाजिक क्षेत्रामधील व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतोय नरेश मडवी साहेब यांच्या ठिकाणी नरेश दादांचं स्वागत केलं जातोय. 40-50 गाव प्रीमियर लीगला देखील चांगलं योगदान ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलात ते नरेश दादा मडवी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि वलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. येणारे चेंडू 18 आणि 41 धावांची गरज. पुढलं स्वागत असेल आई 11 चिंचवली संघाचे अष्टपैलू खेळाडू आमचे परम मित्र कैलास डुकरे यांचे या ठिकाणी स्वागत. मोठा फटका, डीप लॉंगॉनला चेंडू जाईल, क्षेत्रक्षेत्र तैनात, एक धाव पूर्ण, दुसरी आडी फलंदाज बाद होईल, डायरेक्ट हिट. आदरणीय व्यक्तिमत्व गणेश म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. गणेश म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यात येईल. धीरज कनेरे नौका खेळाडू मैदानामध्ये, येणारे चेंडू असतील 17 आणि 40 धावांची गरज. 17-40 समीकरण मैदानामध्ये असं वाटलं होतं कांचनदादा पालकर उमरोली संघ सहज सोप्या रीतीने सामना जिंकेल, परंतु जी गोलंदाजी केली आदित्य मोरेने, 2 षटकं फेकली, 10 धावा दिल्या आणि 1 सफलता. त्यानंतर तेजेश पवारनं षटक फेकलं, 6 धावा 1 सफलता. आणि यावेळेस मात्र खराब फलंदाजी आपण पाहतोय उमरोली संघाची. गोलंदाज मार्कवर येतोय अविनाश पाटील. या अविनाश पाटीलला नेहमी दुसरे टक फेकताना आपण पाहिलाय. रणनीती वेगळी, चेंडू हवेमध्ये डीप लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षकानं प्रयत्न सुरेख केला होता, चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. जाऊन पोहोचलाय धावफलकाचा विचार केला, 23 धावा धावफलकावर, मोठ्या फटक्याची गरज होती, तो फटका बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, स्वीप फटका कैलास, त्या ठिकाणी एका हातामध्ये चेंडू अडवला गेलाय.
असं वाटलं होतं कांचनराव पालकर चेंडू सीमा पार जाईल, पण शेवटच्या क्षणाला जी चालाखी दाखवली कैलासनं आणि त्यानंतर मात्र पाहिली एक धाव एका धावीने संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती, 24 धावा धावपलकावर। विनंती असेल चावणे संघाचा संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधावं, अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। 6 षटकांचा पहिला सामना आपण पाहतोय, एक संकल्पना जर आपण पाहिली आणि दुसऱ्या फेरीतील सामने आपण 5 षटकांचे पाहतोय, अशा स्पर्धा भरवणं गरजेचं आहे। त्यावेळी ग्रामीण क्रिकेट टेनिस थोडंसं चांगलं क्रिकेटला दिवस येतील। सुरेख फटका शत्रक्षेत येण्यात आहे, तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची, 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 26 धावा धावपलकावर। या 26 धावा जमवण्यासाठी कांचनदादा पालकर एकंदरीत विचार केला तर 22 चेंडू लागले आहेत आणि पहिल्या सत्रामध्ये देखील 23 चेंडू लागले होते, 24 चेंडू लागले होते। म्हणजे शेवटच्या 2 षटकामध्ये जे हाणामारी आहे नवीन गोलंदाज येतील त्यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं असणार आहे। गोलंदाज अविनाश पाटील षटकातील पुढला चेंडू फेकण्यासाठी सज्ज, कट करण्याचा प्रयत्न। फलंदाज वैशिष्ट्य पाहिलं तर चेंडू कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही। आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं कांचनदादा पालकर चेंडू डॉट गेला की अवांतरचा इशारा करणं, ही कुठेतरी खराब संकेत। गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली, एक अविनाश 6 चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसरी आणि 2 फलंदाज येतील का आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं। शत्रक्षण देखील आदित्य मोरेचं कौतुक करावं लागेल, डीप लॉंग ऑनवरून वेगानं आला डीप लॉंग ऑनला आणि त्या ठिकाणी एक धाव पूर्ण, एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय। धावफलकाचा विचार केला, पहिल्या षटका 4 षटकांचा खेळ समाप्त होत असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावर, येणारे चेंडू असतील 12 आणि 23 धावांची गरज। पंचायतीचे माजी सरपंच गुरुनाथ तांबडे आणि ज्यांच्या माध्यमातून 40 किलो शेंगा प्रदान करण्यात आलेले आहेत ते मनोज तांबडे। बघा तुम्ही स्टेजवर या, मनुकांत पाटील त्या ठिकाणी आहेत, प्रभाकर तांबडेचं आगमन झालेलं आहे, बालू गडगे आणि अंकितजी पांडव लागल तेवढा पाणी बिस्लरी पाणी त्यांनी दिलेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक आभार। एका बाजूला बघा वडापाव लागलेला आहे 12 रुपये वडापाव, भूक लागली तर खाऊन घ्या परंतु पैसे खर्च करायला लागतील याची चर्चा करा। बघा प्रकाश मेस्त्री तुम्ही तिथं बसलेले, तुम्ही स्टेजवर या। एका बाजूला विजय चायनीज सेंटर खा चालू आहे, तिथेही सुविधा आहे आणि मैदानामध्ये खेळ चालू आहे, 12 चेंडूंचा खेळ उरलेला आहे। धन्यवाद। आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांचं व्यासपीठाकडे आगमन होतंय, एनडी विभागामधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देणारे नामदेव साहेब जमदाडे साहेब वाकडी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर द्या, ज्यांच्या माध्यमातून या वाकडी संघाला शुभेच्छा देण्यात आल्यात। एक चांगला खेळ कलुराम उलवेकर साहेब, कलुराम पाटील साहेब यांच्या वतीनं धीरजसाठी 3 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। वेगचा हा चेंडू कट केलाय पॉईंट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्रक्षण, एक धाव पूर्ण, एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती। येणारे चेंडू असतील 11 आणि गरज असेल ते 29 धावांची, 11-29 समीकरण मैदानामध्ये। सामन्यामध्ये शिरकाव करतोय गावदेव वाकडी संघ, त्याच ठिकाणी मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 5 दिवस उत्तम भोजनाची व्यवस्था करणारे सनी शेट्टी साहेब यांचा मनाच्या अंतकरणापासून आभार। एक चांगले भोजन ज्यांच्या माध्यमातून सलग 5 दिवस देण्यात येते, एक शांत आणि चांगले मैत्रित्व असणारे संबंध आपण पाहतोय आणि क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान देखील सनी साहेबांच्या माध्यमातून पाहिलाय। या चेंडूवरती मिळते एक धाव, येणारे चेंडू 10 आणि 28 धावांची गरज। कांचनदादा पालकर मैदानावरती धावा होताना आपण पाहिल्यात, स्लोवर चेंडू चांगला फटका, अरुण पाटील यानं चांगला प्रयत्न केला, एक धाव पूर्ण, दुसरी आणि 2 फलंदाज वेगाने येतील आणि 2 धावीने संघ जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती। 31 धावा धापलकावर, येणारे चेंडू 9 आणि 26 धावांची गरज। पहिल्या दिवस थोडी विनंती असेल मोरबे संघातील खेळाडूंना थोडी शांतता राखा, थोडीशी शांतता राखावी ही विनंती असेल। धीरजच्या बॅटमधून आल्या 2 धावा, कांचनदादा पालकर येणारे 9 चेंडू 26 समीकरण,
नऊ सव्वीस समीकरण आहे. या मैदानातही विचार केला, जो वहाल संघाने शेवटच्या षटकामध्ये 23 धावा चेस केल्या होत्या तशी फलंदाजी करावी लागेल. कारण जी आपण जर पाहिलं, बिपिन पावसेने फलंदाजी केली होती, काय लाजवाब फलंदाजी केली होती. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला, शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज असताना आपण पाहिलं, प्रथमेश पाटील अर्थात बाला यांनी षटकार लगावला होता, सामना जिंकून दिला होता. तशी फलंदाजी तुम्हाला करणं गरजेचं आहे. येणारे चेंडू 9 आणि 26 ची गरज. तुमच्यामध्ये धमक हवंय, तुम्ही हार पत्करू नका. येणारे चेंडू ते चौकार किंवा षटकार लगावा, तुमच्यामध्ये क्षमता आहे. संघाला विजय मिळवून द्याल तर तुम्ही हिरो ठराल, आणि गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहिली बाकडी संघाची. विवेक पाटील गोलंदाजी मार्कवर, फुल टच लो फुल टच चेंडू होता, ऑफस्टिक वरती चेंडू फेकला गेलाय, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. अंधाधुंद फटकेबाजी पाहायला मिळते. संदेश अदरणीय व्यक्तिमत्व माजी सरपंच गुरुनाथ तांबडे साहेब यांना विनंती असेल या पण व्यासपीठावरती. आणि रिवॉल मात्रे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सरच स्वागत. नरेश दादा मडवी आज व्यासपीठावरून खाली गेलेत कारण बेचैन झालेत. सामना या ठिकाणी जर पाहिला तर हातामधून निसटत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद आणि येणारे चेंडू असतील 7 चेंडू आणि गरज असेल ती 26 धावांची. सव्वीसची गरज. व्यासपीठावर आपण पाहतोय कैलास डुकरे आणि पिंटू अशोक उलवेकर साहेब असतील. चर्चा करतात की हा चेंडू खूप महत्वाचा आहे. कैलास सांगतोय की हा चेंडूवरती जर षटकार आला तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. मग तसे चित्र पाहायला मिळेल का? गोलंदाज विवेक पाटीलचं कौतुक करावं लागेल. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वैभवचा, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. आणि 4-5 षटकांचा खेळ समाप्त. 31 धावा धावपलकावरती येणारे चेंडू 6 आणि 26 समीकरण. जर आपण पाहिलं कांचनदादा पालकर सनी शेट्टी यांचं देखील आभार असेल, आणि त्यांच्या समवेत ज्यांच्या हाताची चव जर आपण पाहिली तर अतिशय चांगलं जेवण त्यांच्या माध्यमातून बनवण्यात येते. अश्विन तांडेल सर जे आपण पाहतोय सध्या ऐश्वर्या रिसॉर्टचे कुक आहेत, परंतु ज्यांची निवड जर आपण पाहिली रोहा प्रीमियर लीगमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून झाली होती. एक चांगलं योगदान ज्यांचं आपण पाहिलं. या संघामध्ये नाणेफेक केली जाईल. विनंती असेल चावणे संघाचा संघनायक. हा शेवटचा पुकार आहे चावणे संघ. हे षटक समाप्त होण्याचा आज जर आपण आलात नाही तर पॅनल्टी काय असते हे देखील तुम्हाला माहीत होईल. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये जर पाहिली तर पॅनल्टी लादली गेली होती. त्यामुळे तुमचा संघनायक इथे पाठवा ही विनंती असेल. पहिले सत्र समाप्त झाल्यानंतर बघा. नरेश पाटील माजी सरपंच वाकडी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत वाकडी संघाला. त्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटसाठी 5000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचंही मनापूर्वक आणि मनापासून आभार, धन्यवाद. 6 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाजी मार्कवर येतोय कैलास करमेलकर. शेवटचा अंतिम षटक फेकेल. 50 गाव प्रीमियर लीगमध्ये देखील हा खेळाडू गोलंदाज म्हणून खेळला होता. मोठा फटका शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद. नौका खेळाडू 5 चेंडू 26 समीकरण. सामना एक तर्फी. हा चेंडू खूप चावणे क्रिकेट संघाचा संघनायक आले आहेत समीर शेट यांचं आगमन, ज्यांच्या माध्यमातून आपण एक रणजी स्पर्धा देखील पाहतोय. चांगलं योगदान ज्यांच्या त्या स्पर्धेला नेहमीच पाहतोय.
समीर दादा पाटील स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे. स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषकामध्ये आपल्या सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्गवर कैलास चेंडू फेकला गेलाय. शिवरचे चार चेंडू आणि 26 समीकरण. मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतोय. काऊ कॉर्नर डी ब्लॉगॉनला आदित्य मोरे चेंडू खाली आला होता. झेल भूमीला दान एक धाव पूर्ण आणि 32 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. आणि चेंडूंची फेकी एकंदरीत केली 33 आणि धावा धावल गावते लागल्यात संदेश 32 आणि फलंदाज झाल्यात 5 बाद. प्रत्येक चेंडूवरती एक एक धावा आपण पाहिली. खराब फलंदाजी आज उमरोली संघाची. मोठा फटका फलंदाज वैभवच्या बॅटमधून षटकारण. संघ जाऊन पोहोचता 38 या आकड्यावर. धावा किती कमी मार्जिन सामना पर्या असतं बाबा, यासाठी हा प्रयत्न पाहायला मिळतोय. संघामध्ये 5 फलंदाज बाद झाल्याने 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाजी करीत असताना संबंधान माली डावखुऱ्याचा फलंदाज एक चांगला फलंदाजी करतोय. परंतु या ठिकाणी चांगला फटका पुन्हा एकदा. चेंडू चौकार. 4 धावांनी संघ जाऊन पोहोचला 42 या आकड्यावरती. जे सलामीची फलंदाजानं निराश केलंय. डॉट चेंडू जेवढे जास्त केले गेलेत. फलंदाज अक्षय मडवीने फलंदाजी कांचनदा पाडली. ज्या फलंदाजानं फलंदाजी करत असताना तब्बल 5 चेंडू डॉट खेळला गेला आणि ते डॉट चेंडू कुठेतरी पराभवाचे कारण ठरून शकले ते उमरोली संघासाठी. मोठा फटका. अतिशय चांगली फलंदाजी शेवटच्या क्षणाला आणि संघ जाऊन पोहोचला 48 या आकड्यावरती. 9 धावाने हा सामना गमावला गेला उमरोली संघानं. हार्ड लक. पुढल्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा उमरोली संघाला आणि सामन्यामध्ये विजय संपादन केलाय गावदेवी 11 वाकडी.